मी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न एका अज्ञात महिलेनं केला. मंत्रालय कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न या महिलेकडून करण्यात आलेला आहे. या महिलेनं फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली. विशेष म्हणजे पास न काढताच सचिव गेटनं ही महिला मंत्रालयात पोहोचली. यामुळे मंत्रालय सुरक्षेतील ही मोठी चूक आता समोर आलेली आहे. आणि तोडफोड करतानाचा या महिलेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न एका अज्ञात महिलेनं केला असल्याचं या दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळतंय. विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं. एखादा प्रश्न मिटला नाही, खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिस म्हणलं जातं. तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं. तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिल्लोडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वसर्व करताना दिसत आहेत. हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे. लोक चिडले, लोक थांबली आहेत. आता निवडणुका फार जवळ आले, पण हे जर चित्र असेल तर मग संपूर्ण व्यवस्थेवरच फार मोठं प्रश्नचिन्ह हे लोकांच्या मनात देणं स्वाभाविक आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न या महिलेनं केलेला आहे तशी दृश्य देखील आता आपल्या हाती आलेली आहेत. नेमकी ही महिला कोण होती, ही घटना साधारण कधी घडली आणि आता तिच्यावर काही कारवाई करण्यात आलेली आहे का, यासंदर्भातले सगळे अपडेट्स. सध्या ही महिला कोण होती या महिलेची अद्याप ओळख पडू शकलेली नाही आहे. नरीमन पोलीस स्टेशन या संदर्भातल्या महिलेचा तपास करत आहे. मी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरतीच आहे. तुम्ही ही दृश्य पाहू शकता. देवेंद्र फडणवीसांचं जे मुख्य कार्यालय आहे मंत्रालयातल्या 6व्या माळ्यावरचं, ह्याच कार्यालयातून ते आपल्याला कार्यभार पाहताना पाहायला मिळतात. ह्याच कार्यालयामध्ये मुख्य एंट्रीचा भाग आहे, प्रवेश भाग आहे आणि डाव्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं आपल्याला दालन असल्याचं पाहायला मिळत आहे. ही महिला काल सायंकाळी 6:30 सुमारास सचिवचा दरवाजा आहे त्यामधून तिने एंट्री केली. सायंकाळी 6:30 सुमारास ही महिला आपल्याला या दालनामध्ये येताना पाहायला मिळाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस सागर या निवासस्थानी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांसोबत आपल्याला बैठक घेताना पाहायला मिळत होते. कारण की काल देवेंद्र फडणवीसांच्या बैठका या सह्याद्री अतिथीगृहावरती आणि सागर या त्यांच्या निवासस्थानी होताना पाहायला मिळत होत्या. मात्र मंत्रालयामध्ये त्यांचा जो कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहे तो काम करताना पाहायला मिळत होता. साधारणतः सायंकाळी 6:30 सुमारास ह्या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाची पाटीची तोडफोड केली. त्याचप्रमाणे ही महिला इथून निघून गेली. आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या महिलेने पास देखील काढला नव्हता, त्यामुळे मंत्रालयाची सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या पोलिसांकडून या महिलेचा तपास केला जातोय, मात्र या महिलेची ओळख अद्याप ही पटू शकलेली नाही. कारण की मंत्रालयामध्ये दररोज हजारो नागरिक अनेक मंत्र्यांना भेटायला येत असतात. त्यापैकीच हे देवेंद्र फडणवीसांचं 6व्या मजल्यावरचं हे दालन आहे. या मुख्य भागातूनच या महिलेने प्रवेश केला होता आणि साधारणतः 10 ते 20 पावले चालल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं डाव्या बाजूला हे आपल्याला कार्यालय असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या या कार्यालयामध्ये जाण्यास या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. मात्र काल या भागामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस नव्हते, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा ही कमी असू शकते. याच संधीचा फायदा घेऊन या महिलेने आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या पाठीची तोडफोड केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता सध्या आपण जर पाहिलं असेल तर या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त तैनात. माफ करा, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आपण ही दृश्य पाहिली असेल. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर हा तोडफोडीचा प्रयत्न या महिलेनं केलाय, आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, मला वाटतं खरं म्हणजे त्या महिलेची सर्वप्रथम मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे.
की ती कुठल्या मानसिकतेतनं तिने केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये काही षडयंत्र आहे का, कारण सध्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं विरोधकांना सर्वार्थाने चारी मुंडेचित करत आहेत, त्यामुळे जातीपाती आरक्षण या सगळ्या विषयातना त्यांना व्हिलन किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय, मग त्याचा एक भाग किंवा त्याचं षडयंत्र आहे का हेही त्या ठिकाणी पोलिसांच्या चौकशीत तपासण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटते या विषयामध्ये शंका कुशंका सर्वसामान्य जनतेच्या येण्या अगोदरच पोलिसांनी तात्काळ याची चौकशी करून, प्रवीणजी मात्र ती आत आलीच कशी, तिनं तोडफोड केलीच कशी किंवा तिला प्रवेशच कसा मिळाला, त्यामुळे मंत्रालयातील प्रशासनाची ही चूक आहे, ही घोडचूक आहे असं वाटत नाही का? नाही, अजिबात घोडचूक वाटत नाही. आपण दोन्हीकडून बोलतो, सर्वसामान्य माणसाला जर मंत्रालयात प्रवेश मिळाला नाही तर त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुलं नाही का, अशाही प्रकारच्या टीका या प्रश्न आपण उपस्थित करतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊ शकतो. आता तो जाताना पास काढलाय की नाही, कधी गेला, या सगळ्या गोष्टी तपासांती येतील. परंतु आता जाताना काय ती रिव्हॉल्वर घेऊन गेली नव्हती किंवा कुठली शस्त्र घेऊन गेली नव्हती, त्यामुळे दुर्लक्ष सिक्युरिटीचं झालं. सर्वसामान्य माणूस जात असतो त्याप्रमाणे गेली असणार. आता तिच्या डोक्यात किंवा मनात काय चाललंय हे काय त्यांना सुरक्षा यंत्रणेला कसं काय समजू शकेल, परंतु यातली सत्यस्थिती बाहेर येईल आणि नंतर आपल्याला यावर तपशीलवार भाष्य त्या ठिकाणी करता येईल. प्रवीणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, खरं तर या महिलेकडे कोणताही पास नव्हता आणि ती महिला आज जेव्हा शिरली तिची सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली नव्हती का, किंवा मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेची ही चूक आहे का, असे अनेक प्रश्न खरं तर इथे उपस्थित होत आहेत. आपण आता या प्रकरणामध्ये आपल्याला उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काल रात्रीच उपमुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातली तक्रार केलेली आहे आणि या महिलेची ओळख पटवण्यासंदर्भामध्ये आपल्याला पोलीस या ठिकाणी माहिती घेताना पाहायला मिळतात. काल सायंकाळी 5:45 ही घटना घडलेली आहे आणि पुरुष पोलीस असल्या कारणामुळे ते या महिलेला पकडू शकले नाहीत अशी आपल्याला खात्रीला एक माहिती मिळते. कालच रात्री उपमुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे की नेमकी ही महिला कोण होती, या महिलेचा तपास आता आपल्याला पोलीस करताना पाहायला मिळतात. मात्र तुर्तास तरी ही नेमकी महिला कोण आहे हिची ओळख पटू शकली नाहीये. नेमका या महिलेचा ही तोडफोड करण्यामागचा उद्देश काय होता हे समजू शकलं नाहीये. त्या महिलेचं नेमकं पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय होतं हे देखील समजू शकलं नाही. मात्र तुर्तास आपण पाहिलं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर आता मोठा पोलिसांचा फौजफाटा असल्याचं पाहायला मिळतं आणि आतमध्ये कोणालाही शिरण्यास आपल्याला मज्जाव करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. बरं तुषार, खरं तर ही महिला साधारण कितीच्या वेळेला आली होती हे कळू शकलंय का? कारण की असं कळतंय की ती रात्रीच्या वेळी आली होती, जेव्हा अधिकारी बरेचसे घरी जात असतात किंवा त्या ड्युटीवर नसतात त्यावेळेला ही आली होती का, आणि त्यानंतर ही महिला कुठे गेली, हा व्हिडिओ तिचा कोणी शूट केला, या संदर्भात काही कळू शकलंय का? आपल्याला आता जी खात्रीलायक मिळते त्या माहितीनुसार ही महिला 6:45 सुमारास ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरचं जे दालन आहे त्या दालनामध्ये त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावरून या ठिकाणी एंट्री केली आणि 7:15 तिने या ठिकाणी आपल्याला या जी मुख्य पाटी होती त्या पाटीची तोडफोड करताना पाहायला मिळाली. ही जेव्हा तोडफोड झाली या घटनेची माहिती जेव्हा उपमुख्यमंत्री कार्यालयाला मिळाली तेव्हा उपमुख्यमंत्री कार्यालयाने या महिलेची तक्रार केली असल्याची आपल्याला माहिती मिळते. या तक्रारीनंतर स्वतः आपल्याला पोलीस या महिलेचा आपल्याला या ठिकाणी शोध घेताना पाहायला मिळतात. मात्र तुर्तास तरी 24 तास उलटले तरी अद्याप ही महिला नेमकी कोण आहे हिचा अजून ओळख पटू शकलेली नाहीये. मात्र मंत्रालयामध्ये सुरक्षा आपण जर पाहिली असेल तर झेड कॅटेगरीची सुरक्षा असते, कारण की मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांसहित सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सर्व मंत्र्यांची दालनं असतात. मात्र मंत्रालयामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे आपल्याला या मंत्रालयाच्या सुरक्षेसंदर्भातला या ठिकाणी प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता
आज ही महिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये शिरली, त्याची पाट्याची तोडफोड केली. या पुढे असे प्रकार घडू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी आता मंत्रालयाच्या सुरक्षेचे संदर्भामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस काही नवीन पावलं उचलतात. तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या आढाव्यासाठी.